हेलो स्टूडेंट्स, आज अपन प्रैक्टिस सेट 5.2 चा क्वेश्चन नंबर 3 आणि 5 करणार आहोत। आता क्वेश्चन नंबर 3 आणि 5 प्रश्न क्रमांक 3 आणि 5 हे दोन्ही सेम क्वेश्चन आहेत, एकाच टाइपचे क्वेश्चन आहेत। आता बघा, पहिला क्वेश्चन नंबर 3 प्रश्न क्रमांक 3 काय आहे। PTQ असून बिंदू T हा बिंदू P आणि Q यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला कोणत्या गुणोत्तरात विभागतो। फाइंड द रेशो इन विच पॉइंट टी डिवाइड्स द लाइन सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट्स पी एंड क्यू। आता इथे बघा स्टूडेंट्स, टी ला आपण पकडायचं x1 y1, पी होणार xy, पी होणार x1 y1 आणि क्यू होणार x2 y2। ओके, आता ह्याच्यामध्ये आपल्याला m इज टू n हे आपल्याला फाइंड आउट करायचं। आता इथे आपल्याला सेक्शन फॉर्म्युला करायचा आहे विभाजनाच्या सूत्रानुसार, बाय सेक्शन फॉर्म्युला। इथे आता जर का आपण x घेतला तर याच्या दोन फॉर्म्युले आहेत बघा, x इज इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन m+n आणि y इज इक्वल टू my2 प्लस ny1 अपॉन m+n। हे दोन फॉर्म्युले आहेत त्याला। जर का आपण x चा फॉर्म्युला घेतला तर आंसर निगेटिव्ह आहे, -1। मग -1 चा पॉझिटिव्ह करताना थोडीशी चूक होऊ शकते, साइन्स मध्ये गडबड होऊ शकते। तर ह्याला फक्त आपण काय करतोय, ते साइन्स मध्ये गडबड न करता आपण इथे y चा फॉर्म्युला वापरतोय, y इज इक्वल टू my2 प्लस ny1 अपॉन m+n, कारण y ची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह आहे। ओके, मैं y ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असल्यामुळे आता साइन्स चेंज करायला काही गडबड होणार नाही। इथे आपल्याला m आणि n च्या व्हॅल्यू माहितीच नाहीये, ते m आणि n ची किंमत माहिती नाहीये। मग आपण इथे काय केलं, 6 बरोबर m × -8 प्लस n × 10 अपॉन m+n। आता m+n इथे बघा, भागाकारात आहे, डिव्हिजन ला इथे आल्यानंतर गुणाकारात जाईल, मल्टिप्लिकेशन। हा जाणार 6 × (m)(n) - 8m + 10n। ओके, इथे होणार 6m + 6n = -8m + 10n। हा 8m इकडे आला बघा स्टूडेंट, माइनस चा झाला प्लस, 6m तिकडे गेला प्लस चा झाला माइनस। इथे तुम्हाला 14m मिळेल आणि इथे 4n मिळेल। आता याची तुम्हाला क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणून n आला इकडे, क्रॉस मल्टिप्लाय करताना n इथे खाली येणार, 14 तिकडे खालती जाणार, त्याला 2 ने डिवाइड होतोय, 2 7 जा 2 2 जा, म्हणून इथे आला m² (2/7). गॉट इट स्टूडेंट्स। त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 5। आता आधी क्वेश्चन नंबर 4 मध्ये अजून एक तुम्हाला सांगतो की m² जेव्हा आपल्याला काढायचं आहे तेव्हा x आणि y मध्ये कुठला पॉझिटिव्ह आणि कुठला निगेटिव्ह आहे हे बघा। दोन्ही जर निगेटिव्ह असतील तर त्यातला छोटा नंबर घ्या, पण जर एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह असेल तर मोस्टली पॉझिटिव्ह नंबरलाच जावा। इट डझंट मॅटर पॉझिटिव्ह नंबर किती मोठा आहे, जरी पॉझिटिव्ह नंबर मोठा असला तरी पॉझिटिव्ह नंबरलाच जावा। क्लियर स्टुडंट्स। नंतर बघा क्वेश्चन नंबर 5। क्वेश्चन नंबर 5 मध्ये बिंदू ए आणि बी यांना जोडणारा रेषाखंड ए बी चे पी हा बिंदू कोणत्या गुणोत्तरात विभाजन करतो ते काढा आणि के ची किंमत काढा। फाइंड द रेशो इन विच पॉइंट पी डिवाइड द सेगमेंट जॉइनिंग ए अँड बी, अल्सो फाइंड के। आता इथे आपल्याला m² पण काढायचं आहे आणि के ची किंमत पण काढायची। इथे जर आपण एक्स पकडला तर एक्स ला इथे के आहे, आन्सर येणारच नाही तुमचं। ओके, कारण आपल्याला m² (m/n) हे आपल्याला आन्सर पाहिजे। जर आपण एक्स पकडला तर आन्सर येत नाहीये, म्हणून आपण वाय पकडतोय। मगाचाच फॉर्म्युला यूज करा, वाय बरोबर (my2)(ny1)(m+n) में 7 = (m×2)(n×9)(m+n). m + n इकडे आला, भागाकाराचा झाला गुणाकार, डिव्हिजनचा झाला मल्टिप्लिकेशन, मग तो झाला 7m + 7n = (2m+9n). में 7m - 2n = (9n - 7n). 7 × 2 = 5m = (2n), म्हणजे m/n = (2/5). हा आला तुमचा m/n चा व्हॅल्यू स्टुडंट, पण तुम्हाला आता इथे के ची पण व्हॅल्यू काढायची आहे। के ची व्हॅल्यू काढताना आता आपण एक्स चा फॉर्म्युला घेणार, x = (mx2)(nx1)/m+n). ओके, आता इथे बघा आपण काय करतो, x ची व्हॅल्यू आली के, m आला आपला 2, हा m आहे हा n आहे, म्हणून m ची व्हॅल्यू आली 2, n ची व्हॅल्यू आली 5। इथे होणार 2 × 1 + 5 × 8, कारण n ची व्हॅल्यू आहे 5, म्हणजे 2 + 5। हा होणार 2 + 40/7, 7 इकडे आला, परत डिव्हिजनचा मल्टिप्लिकेशन, म्हणून तो झाला 7k = 42। के झाला 42/7, म्हणून के झाला 6। हे सम तुम्हाला मोस्टली 3 किंवा 4 मार्काला येऊ शकतं, हे सम तुम्हाला 2 मार्काला येऊ शकतं। या सम मध्ये फक्त आपल्याला m/n काढायचं आहे, जी व्हॅल्यू खूप इझी आहे, फक्त पॉझिटिव्ह नंबर घ्या, निगेटिव्ह नंबर घेऊ नका। आणि ह्या सम मध्ये तुम्हाला m/n पण काढायचं आहे, रेशो पण काढायचं आहे, प्लस आपल्याला के ची व्हॅल्यू काढायची आहे। तर जिथे के असेल, समजा इथे के जर y मध्ये असेल, तर तुम्ही इथे x चा फॉर्म्युला वापरा,
पण इथे के x मध्ये म्हणून मी इथे y चा फॉर्म्युला वापरलाय आणि सॉल्व केलं. ओके स्टूडेंट्स, हे सम सॉल्व करायला प्रयत्न करा आणि ह्याच टाइपच्या अजून सम प्रॅक्टिस सेट मध्ये आहे, प्रॉब्लेम सेट मध्ये, ते सॉल्व करायला प्रयत्न करा. पुढचे सम्स आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. टिल देन थँक्यू व्हेरी मच.